दिस न्यूज इज कोस्पॉन्सर्ड बाय एम ढूमने ज्वेलर्स 47C हिमालय एक्सीलेंस नियर पुलिस चौकी प्रताप नगर नागपुर। अजनी पुलिस थाना हद में श्याम चौधरी नाम के व्यक्ति पर जानलेवा हमला होने का मामला सामने आया है। बताया जा रहा है कि श्याम चौधरी सवेरे जब अपने कुत्ते को घुमाने के लिए जा रहा था, तभी गाड़ी के पीछे लोहे का रॉड लेकर मारने की फिराक में बैठे आरोपी विठल गावंडे नजर आए। चौधरी ने जब आरोपी से बात की तो आरोपी ने तेज में आकर श्याम चौधरी के सर पर वार कर दिया। जख्मी के बयान पर अजनी पुलिस ने मामला दर्ज किया है। फिलहाल पुलिस मामले की जाँच कर रही है। दिनांक 26/5/2022 रोजी निरात्रपारी कर्तव्य असताना प्रोमैक्स हॉस्पिटल इतने एक MLC प्राप्त झाली होती आणि त्यामध्ये श्याम चौधरी त्यांना एका इसमाने डोक्यामध्ये मारहाण केल्यामुळे प्रोमैक्स हॉस्पिटल इथे उपचाराकरता दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानंतर स्टाफ समित इथे गेले असता त्यांच्यावर उपचार चालू असल्याने त्यांचे बयान नोंद करण्यात आले नाही। त्यानंतर 27 तारखेला म्हणजे काल सकाळी जाऊन आम्ही त्यांचे बयान नोंदवले असता त्यांनी सांगितलं की ते राहण्यास हावराफेट येथे गल्ली नंबर 5 येथे राहत असून त्यांच्याच गल्लीमध्ये राहणारे इसम नामे विठ्ठल गावंडे यांनी त्यांच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे सांगितले। सदरबाबत त्यांना सविस्तर विचारले असता त्यांनी सांगितले की ते त्यांचा सोबत कुत्र्याला फिरायला घेऊन जात असताना जे आरोपी आहेत विठ्ठल उमाप हे त्यांच्या गाडीच्या मागे एक रॉड घेऊन थांबले होते। तर त्यांनी सांगितलं की त्यांनी त्यांना विचारणा केली की श्याम चौधरींनी विठ्ठल गावंड्यांना विचारणा केली तुम्ही रॉड घेऊन कशा करता, तर ते बोलले की एकाला कोणाला तरी मारायचे आहे। तेव्हा श्याम चौधरी त्यांना बोलले की कुणाची कशाला वैर करता, कुणाची कशाला मारण करता, असे म्हणून निघून जाताना त्यांनाच त्यांनी पाठीमागून रॉडने मारहाण केली आहे। त्याबाबत डॉक्टरांचा अहवाल प्राप्त करण्यात आला, त्यानुसार आम्ही FIR दाखल करण्यात आलेली आहे। कलम 324 नुसार FIR दाखल केलेली आहे। आरोपी त्यामध्ये अटक आहे नाही असं काही त्यांचं जुनं वैरत्व नव्हतं। तर त्यामध्ये त्यांनी सांगितले की ते आरोपी आहे हा दारू पिण्याच्या सवयीचे आहेत आणि त्यांच्या घरीसुद्धा ते दारूच्या यानं वाद करतायत असं त्यांना समजलं होतं। असं कोणतंही त्यांनी निश्चित कारण सांगितलेलं नाही, दारूच्या नशेमध्येच कृत्य केल्याचं सांगितलं। आरोपीला 27/6:30 अटक करण्यात। क्या आप भी झड़ते बालों से परेशान है तो देर किस बात की, गंजे सिर पर बाल वापस लाने का एकमात्र तरीका अब आप भी बदले अपना लुक हेयर ट्रांसप्लांटेशन करा के। विदर्भ का नंबर 1 हेयर ट्रांसप्लांटेशन क्लिनिक MK रीग्रो हेयर ट्रांसप्लांट क्लिनिक नागपुर और चंद्रपुर शहर में किफायती दर पर सर्वश्रेष्ठ हेयर ट्रांसप्लांट सेवा प्रदान करने वाला एकमात्र क्लिनिक। बालों की सैकड़ों सर्जिकल प्रक्रियाएं संतुष्टिपूर्वक पूरी कर चुके अनुभवी चिकित्सकों की टीम बेस्ट क्वालिटी और गारंटेड रिजल्ट के साथ आज ही MK रीग्रो हेयर ट्रांसप्लांट क्लिनिक में अपना अपॉइंटमेंट बुक करें। संपर्क करें 9699658779। हमारा पता सिद्धेश साई अपार्टमेंट सक्कर धरा नागपुर एंड जनता कॉलेज स्क्वायर सिविल लाइन चंद्रपुर।